press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. मी स्नेहल सावंत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा अनुभव कथन करावा. स्नेहल सावंत यांनी एस टी आय हे पद मिळवलेलं आहे. ओपन स्पोर्ट्स या प्रवर्गातून त्या दुसऱ्या आलेल्या आहेत. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. मी माझं नाव स्नेहल विजय सावंत. मी प्रॉपर पुण्याची. माझं शिक्षण आहिल्यादेवी शाळेतून झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन मॉडर्न कॉलेजमधून झालं आहे. माझं कॉमर्स बॅकग्राऊंड आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी डिसिजन घेतला की एम पी एस सी करायचं. एम पी एस सी करण्याचा माझा डिसिजन हा फक्त माझ्या आईसाठी होता, कारण तिची अशी इच्छा होती की आपल्या मुलीला अधिकारी बनवायचं. सो मग मी सप्टेंबर 2014 पी एस आय एस टी आय ए एस ओची युनिकची बॅच जॉईन केली. मला माझं कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळे मला काहीच कल्पना नव्हती की काय असतं, काय काय करायचं आणि काय नाही करायचं. सो बॅच लावल्यामुळे मला एक वेगळ्या प्रकार एक डायरेक्शन मिळालं. आणि खास करून म्हणजे आमचे पॉलिटीचे प्रमोद पाटील सर, त्यांचं मला खूप चांगलं गायडन्स मिळालं होतं. त्यांनी जे जे सांगितलं ते मी केलं होतं आणि त्याचा मला खूप फायदा झाला आणि आज मी इथे आहे. त्याबरोबरच माझ्या आईवडिलांचे मी आभार मानेन की त्यांनी मला इथपर येण्यापर्यंत सक्षम केलं म्हणून. आणि त्याचबरोबर माझे फ्रेंड्स म्हणजे प्रवीणारू सर किंवा सीमा बौदे मॅडम यांनी माझ्या जेव्हा जेव्हा माझा रिझल्ट येत नव्हता तेव्हा जेव्हा जेव्हा मी निगेटिव्हिटीमध्ये होते तेव्हा त्यांनी मला पॉझिटिव्हिटी द्यायचा प्रयत्न केला आणि मला सांगितलं की तुझ्याच्यानी होऊ शकतं. सो मी त्यांचे पण खूप आभार मानेन. आणि एक मार्वा कॉलिन्स यांचं एक वाक्य आहे, सुंदर वाक्य आहे की सक्सेस डझंट कम्स टू यू, वी हॅव टू गो टू. म्हणजे तुम्हाला त्याच्याकडे जावं लागतं. सो हार मानू नका आणि एम पी सीचे जे मागचे पेपर्स आहेत त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करा आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल. धन्यवाद आणि थँक्यू. ऑल द बेस्ट सगळ्यांना. डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. स्टे ट्यून्ड.